जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी भाजपा आमदार डॉक्टर बी एस पाटील मारहाण केल्या प्रकरणी अखेर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वांग यांच्यासह 6 जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उदय वाघ यांच्या वतीनं अमळनेर पंचायत समितीच्या सभापतींनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर बी एस पाटलांविरुद्ध पोलिसात रात्री उशिरा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर उदय वाघ तसेच डॉक्टर बी एस पाटील समर्थक पोलीस ठाण्यात समोरासमोर आले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तिकीट वाटपावरून हा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाचे खासदार बी एस पाटील यांना तिकीट मिळालं नाही तेव्हा पारोळा शहरात त्यांनी एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या विरोधात टीका केली होती. यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी तसेच भाजपाच्या विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना भाजपाचे देण्यात आलेले तिकीट नाकारण्यात आले. यावरून हा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे.